आपले जे गद्दार त्यांच्या सोबत गेलेले आहेत त्यांचं गेम कसं त्यांनी केलं हे सगळ्यांना माहितीच आहे की जे मंत्रिमंडळ झालेलं आहे त्याच्यात खरा मुख्यमंत्री कोण हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. खरं तर असं होतं की आमच्याकडे होते ते बरे होते. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला पण तो काही मंजूर झाला नाही. आज आम्ही पायऱ्यांवर बसून देखील आंदोलन केलं. दोन तीन गोष्टींवर महत्वाचं आहे. एक तर हे सरकार जे आहे ते लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे. दुसरं अर्थात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो देखील आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मुळात म्हणजे आपण जर बघत असाल तर हे जे काही चाललेले राज्यात हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे, कुठेही जनतेचा आवाज हा त्यांना ऐकू जात नाही. आता ते घटनेच्या विरोधात काम करतात त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागितलेला आहे. आम्ही घटनेचे सेवक आहोत, घटनेचे पुजारी आहोत आणि घटना हे मानूनच चालू. जर आपण कायद्यात बघितलं आणि घटनेत बघितलं तर व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे 40 गद्दार आहेत ज्यांचा ना व्हीप आहे ना नैतिक त्यांचा अधिकार आहे तिथे बसण्याचा. मला वाटतं जे पक्षाचं कारवाई असते ती चालू राहते. एक प्रश्न असा आहे की आज पुन्हा एकदा भाजपच्या एका नेत्यानं काल रात्री ट्विट केलं ज्यामुळे प्रबळ मानली की आणखी एक मोठा नेता पुन्हा एकदा. नाही मी ते ट्विट बघितलं नाही पण अशी पद्धत ही नवीन आली आहे का देशात मला तरी माहिती नाही. पण त्याबद्दल काय म्हणाल? अहो चांगली गोष्ट आहे. वरळी सगळ्यांना आवडायला लागलेलं आहे. वरळी ए प्लस होत आहे आणि प्रत्येकाने येऊन तिथे साजरी करावी. आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. तुम्हाला सांगतो एक मिनिट, काल पण आम्ही हेच सांगितलं ज्यांनी मला विचारलं की तुम्ही मग परत परवानगीसाठी मागणार का वगैरे. हा सण आहे. 2 वर्षानंतर कोविडचा काळ होता, स्वाईन फ्लू पण वाढत होतं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सणवार कुठेतरी साजरे करायला मिळत आहेत. ह्याच्यात उगाच कार्यकर्त्यांची लढाई लावणं, मारामारी करणं, पोलीस केस घेणं किंवा लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करणं, पोलिसांवर प्रेशर टाकणं ह्याच्यात कुठेही आम्ही जाणार नाही. वरळीत करू दे, वांद्र्यात करू दे, कुठेही करू दे, जो कोण सण साजरा करतोय मला वाटतं आम्ही ह्या पोरकटपणात जाणार नाही ना. कुठेही बालिशपणा करणार की आम्हाला इथेच करायचं तिथेच करायचंय. सगळ्यांनी सण साजरा करावा आणि कुठेही राजकारण आणू नये ही आमची भावना आहे. नाही वरळी पसंदार आहे सबको इसलिए सब आ रहे. आपल्याला समजेल आले तर मला वाटतं वरळीवर जेवढं त्यांचं प्रेम दिसतंय मी त्यांना एकदा घेऊन वरळीत फिरेन की कुठे कुठे काय काय चांगली गोष्ट झालेली आहे. मूळ भावना हीच आहे की त्यांना पण थोडी चिंता पडते की अफिडेव्हिट आमच्यामध्ये असायला पाहिजेत कारण ते जे गद्दार त्यांच्या सोबत गेलेले आहेत त्यांचं गेम कसं त्यांनी केलं हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि आपण बघत असाल की खरी एक गोष्ट अशी झालेली आहे की जे मंत्रिमंडळ झालेलं आहे त्याच्यात खरा मुख्यमंत्री कोण हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. दुसरं म्हणजे जे अपक्ष त्यांच्या बरोबर गेले त्यांना कुठेही स्थान मिळालेलं नाही आहे. सत्ताधारी पक्षात म्हणजे जो खराब सत्ताधारी पक्ष आहे जे गद्दार आहेत त्यांच्यातले नाही, अनेक चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना कुठेही स्थान मिळालेलं नाही आहे. मुंबईकरांना स्थान मिळालेलं नाही आहे. ना मुंबईचा आवाज ऐकला, ना महिलांचा आवाज ऐकलेला आहे, ना अपक्षांचा कुठेही त्याच्यात आवाज आहे. आणि खरं जर आपण बघितलं तर जे पहिल्या 14-15 जे निष्ठावंत त्यांच्यासोबत गेले होते त्यांना देखील स्थान नाही आहे. म्हणजे हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवलेलं आहे की निष्ठेला त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही आहे. बघा सत्य आहे. आम्ही हे सत्तांतर दाखवलेलं 2019 मध्ये देशाला हा पर्याय दाखवलेला. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार निघाले ज्यांनी एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांना सगळं काही उद्धवसाहेबांनी दिलं त्याच्याच पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ना देशाची संस्कृती होती. ह्याला राजकारण मी मानत नाही आणि हे जे झालेलं आहे ते घाणेरडं राजकारण आहे आणि हे दूर करण्याचं काम आम्ही आता करत आहोत. आपण एक उल्लेख केला की जे पहिले गेले होते त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. अशी देखील माहिती आहे काही लोकांना आपल्याशी संपर्क साधायचा नाही. ज्यांना स्थान मिळालं त्यांना पण डाऊनग्रेड केलं हो. म्हणजे खरं तर असं होतं की आमच्याकडे होते ते बरे होते असं झालेलं. पण संपर्क करतायत? संपर्क सतत असतो. पण काय असतं की एक साधारणपणे आपण बघत असाल की महत्वाची गोष्ट हीच आहे की तिथे जाऊन ते अडकलेले फसलेले नजर काही देत आहे आणि तिथे जाऊन झाल्यानंतर त्यांचे सतत कदाचित हे पण म्हणत असेल की आता आम्हाला दरवाजे खुले आहेत की नाही. मी सगळ्यांना हेच सांगतोय की सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं.